नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. रसायनी पाताळगंगा अतिरिक्त MIDC हद्दीतील कोकियो कॅमिलिन कंपनीमध्ये महिला जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. चावणी येथील कोकियो कॅमिलिन कंपनीमध्ये महिला सुरक्षा जनजागृती अनुषंगाने महिला पोलीस हवालदार मानसी पाटील यांनी शिबिरात उपस्थित महिला कर्मचाऱ्यांना महिला अत्याचार आणि महिला सुरक्षा यावर मार्गदर्शन केलं. तसेच महिलांसंबंधी गुन्हे आणि महिला अत्याचार कायदे याबाबत माहिती दिली. या मार्गदर्शन शिबिरात जवळपास 100 महिला कर्मचारी उपस्थित होत्या. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. उरण तालुक्यातील चिरनेर कळंबुसरे या मार्गावरील बायपास रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या बायपास रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुमारे 15 वर्ष रेंगाळले आहे. या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावे अशी मागणी उरणच्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथील खंडवी या आदिवासी शेतकऱ्याने आपली जमीन कोणालाही विकली नव्हती. ही जमीन कोणत्याही व्यक्तीला किंवा बिगर आदिवासी शेतकऱ्याला विकलेली नसतानाही या जमिनीच्या 7-12 उतार्यावरील खंडवी यांचे नाव आपोआप गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकाराबाबत खंडवी यांनी महसूल विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र त्या जमिनीमध्ये खोदकाम आणि जमिनीचे सपाटीकरण करण्याचं काम खासगी लोकांकडून सध्या सुरू आहे. त्याबद्दल शेतकरी खंडवी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपले म्हणणे 3 दिवस आधी जाऊन मांडले होते. नेरळ पोलिसांनी जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना बोलावून समज देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पोलिसांनी मात्र आपले आश्वासन पाळले नाही. 4 फेब्रुवारी रोजी जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी काही तरुण पोहोचले आणि जमिनीचे सपाटीकरण करू लागले. तेव्हा या घुसखोरांना जाब विचारण्यास आदिवासी खातेदार जमिनीच्या मालक तुळसाबाई खंडवी या तेथे गेल्या असता त्या घुसखोर तरुणांनी आदिवासी महिलेला मारहाण करून रक्तबंबाळ केलं. तसेच आदिवासी समाजाबाबत अपशब्द वापरले. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाताळगंगा अतिरिक्त MIDC परिसरात चावणे हद्दीतील कोकियो कॅमिलिन लिमिटेड कंपनीतील 52 कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कमी करण्यात आले होते. त्यामुळे या कामगारांनी हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या वतीने ठाणे येथील औद्योगिक न्यायालयात तक्रार दाखल केली. या न्यायालयाने कामगारांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश दिले होते. हे कामावर रुजू होण्यासाठी कंपनीच्या गेटवर आले असता त्यांना कंपनीत घेण्यास प्रशासनाने मज्जाव केला. कामगारांना गेटच्या आत न घेतल्याने कामगार संतापले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. यात महिला कामगारांचा सर्वाधिक समावेश होता. 2 तास होऊनही प्रशासनाकडून काहीही हालचाल न झाल्याने कामगार संतापले आणि त्यांनी कंपनीत प्रवेश केला. दरम्यान कंपनीच्या गेटबाहेर हिंद भारतीय जनरल कामगार संघटनेच्या नामफलकाचं अनावरण संघटनेचे अध्यक्ष अप्पा पराडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कामगार एकजुटीचा विजय असो, हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचा विजय असो अशा घोषणा कामगारांनी दिल्या. त्यामुळे कॅमेलिन कामगारांत नवचैतन्य संचारल्याचं दिसून आलं. पेण तालुक्यातील ग्रामीण भागात विविध गावांमध्ये भाजपचे आमदार रविशेठ पाटील यांनी विकास कामांचा झंझावात सुरू ठेवला आहे. गेली अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या सोनखार रस्त्याकडे रविशेठ पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. जिल्हा नियोजन मंडळातून 20 लाख रुपये मंजूर करून ते या रस्त्यावर खर्च करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते बैकुंठ पाटील यांच्या हस्ते शनिवारी रस्त्याच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. नेरूळ येथील 17 वर्षाच्या श्रुती भोसले हिची 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरिता संभाव्य स्केटर म्हणून भारतीय रोलर स्केटिंग महासंघाकडून निवड करण्यात आली आहे.
पंजाब मधील मोहाली येथे 11 ते 22 डिसेंबर 2021 या कालावधीत झालेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये श्रुती भोसले हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करून तिने सुवर्ण पदकही कमावले. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि अन्य अडचणींवर मात करत श्रुती हिने हे यश संपादन केले आहे. कोरोना काळात शासकीय नियम धाब्यावर बसवून बार सुरू ठेवला आणि बारच्या क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींना बारमध्ये प्रवेश दिल्याने पनवेल तालुक्यातील कोण गावाच्या हद्दीत असलेल्या क्रेझी बॉईज ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी कारवाई केली आहे. क्रेझी बॉईज या बारमध्ये निर्बंधांपेक्षा अधिक क्षमतेने ग्राहक जमा झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांच्या पथकाने रात्री या बारमध्ये छापा घातला. बारमधून 16 मुली, 5 वेटर्स, 3 मॅनेजर, 11 ग्राहक यांना ताब्यात घेतले. तसेच 41,200 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन, विर्भीत्स हावभाव करून नाचणे, ग्राहकांना आकर्षित करणे, आपत्कालीन अधिनियम यांच्यासह शासनाच्या विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सोनावणे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. कर्जत चौक राज्यमार्गावर आज शनिवारी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यावरून धावणाऱ्या गाडीला आग लागली. गुरुनाथ पाटील हे आपल्या कुटुंबासोबत साखरपुड्यासाठी कल्याण येथून लोणावळा येथे जात होते. कर्जत चार फाटा येथे त्यांच्या गाडीला अचानक आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. MMRDA बहुचर्चित असा नावा शिवडी सीलिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी मुंबईतील 460 प्रकल्प बाधित मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सातत्याने केली होती. MMRDA केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळे, बेलापूर आणि सारसोळे या गावातील 82 मच्छीमार बांधवांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 1,92,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. प्रत्येक मच्छीमारांना मोठ्या होडीसाठी 6,50,000 तर लहान होडीसाठी 3,50,000 नुकसान भरपाई मिळत आहे. नवीन पनवेल सेक्टर 16 येथील बाबदेव क्रिकेट स्टेडियम येथे न्यू पनवेल क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट लीगचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. या स्पर्धेचे आयोजक विशाल जितेकर, परेश खरत, विनोद वाघरे, तेजस म्हात्रे, त्याचबरोबर भाजप युवा मोर्चाचे सदस्य राकेश भुजबळ, भाजप नेते रवी नाईक उपस्थित होते. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शनिवारी झाला. मंगलक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित वराडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा थाटामाटात साजरा झाला. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता असा उल्लेख एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवरात केलेला आहे. पूर्वी उत्पात समाज हा विवाह सोहळा करत होते, त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात तर उत्पात समाज वशिष्ठ आश्रम येथे या दिवशी हा सोहळा करून परंपरा जपत आहेत. महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामात भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी पुणे महापालिकेत आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केला. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून त्यांना वेळीच गाडीत बसवल्यामुळे सोमय्या थोडक्यात बचावले. शिवसैनिकांच्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्विट केले. ते म्हणाले, माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसण्याचा इशारा राज्य शासनाला दिला आहे. यावेळी दुकानात वाईन विक्रीच्या सरकारच्या निर्णयाविरोधात हजारेंनी आपली भूमिका मांडली आहे. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा या निर्णयाविरोधात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा अण्णांनी पत्रातून महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.